गेल्या 4 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय, त्याचा परिणाम आपण पाहतो की भाज्यांच्या दरावर झाल्याचं पाहायला मिळते। खरं तर आपण पाहतो की 10 ते 15 रुपयाची जी वाढ आहे ती भाजीपाल्यांमध्ये या ठिकाणी दिसून येते। कोथिंबीरची जी कोथिंबीर आहे ती मात्र दुप्पट तिप्पट वाढल्याचं एकूण चित्र दिसून येतं। एकूणच आपण पाहतो की आधीच महागाईमुळं सर्वसामान्य मेटाकुटीला आलेला आहे, त्याच्यामध्ये आता आपण पाहतो की पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणात पडतोय, त्याच्यामुळं जिथून भाजी येते त्याच ठिकाणी भाजी महागलेला आहे अशा प्रकारचं म्हणणं व्यापाऱ्यांचं आहे। काका त्यांच्याशी बोलूयात। काका मला सांगा की पाऊस पडतोय त्याचा परिणाम ह्या सर्व भाज्यांच्या दरावर कसा झाला? आत्ता सध्या पाऊस जास्त असल्यामुळं भाज्याचे दर जास्त वाढलेले आहेत, भाजी रानातच कुजून चाललेले आहे, त्याच्यामुळं आवक कमी झालेली आहे, त्याच्यामुळं भाजी जास्त येत नाही आहे। जास्त येत नाही। कशा प्रकारे दर वाढला आहे काय सांगाल? काय कोथिंबीर आता 50 ते 60 रुपये पिंडी झालेली आहे, वांग्याचे दर 40 ते 50 रुपये किलो आहेत, डबो मिरचीची आवक जास्त असल्यामुळं दर जरा थोडं कमी आहेत, डब दोडकाचे दर कमी थोडे आहेत आणि मिरचीचे थोडे दर कमी आहेत। काही भाज्यांचे दर कमी असले तरी पण आपण पाहिलं की सर्वसामान्य नागरिक जे भाज्यांसाठी घरामध्ये जी भाजी घेऊन जातो त्याच्यामध्ये मात्र मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येते। दरवाढ जी आहे ते 10 ते 15 ते 20 रुपयापर्यंत वाढलेली आहे, त्याच्यामुळे आपण पाहतो की एक प्रकारे सर्वसामान्यांना या पावसामुळं पुन्हा एकदा चटका जो आहे तो बसला असं आपल्याला म्हणता येईल। कॅमेरामन मृत्यूंचा प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24